नमस्कार, मी हर्षदा, तुम्ही बघत आहात एनसीएन न्यूज। 100 वर्षापूर्वी 1921 मध्ये संशोधकांना शरीरातील साखर नियंत्रणात ठेवणाऱ्या इन्सुलिनचा शोध लागला। कॅनडाच्या टोरंटो विद्यापीठातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर फ्रेडरिक पॅटिंग आणि त्यांच्या सोबत काम करणारा त्यांचा सहकारी विद्यार्थी चार्ल्स बेस्ट यांना इन्सुलिनचा जनक म्हटलं जातं। तसं म्हटलं तर इन्सुलिनचा शोधही अपघातानेच लागलेला। 1890 मध्ये 2 जर्मन संशोधकांनी कुत्र्याच्या शरीरातून स्वादुपिंड काढल्यानंतर मधुमेहाची लक्षणे दिसून आली। डॉक्टर फ्रेडरिक बॅटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी कुत्र्याचे स्वादुपिंड काढून टाकले, तसे त्याच्या रक्तातील साखर वाढली आणि तो कुत्रा मरण पावला। तेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की स्वादुपिंडामध्ये काहीतरी पदार्थ आहे जे साखर नियंत्रण करते। स्वादुपिंडातील अर्क दिल्यास रक्तातील साखर कमी होते। एकंदरीत असा हा इन्सुलिनचा शोध लागला आणि अखेर डॉक्टर बॅटिंग आणि बेस्ट यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि 1921 मध्ये इन्सुलिनच्या शोधाने वैद्यकीय क्षेत्रात इतिहास रचला। 11 जानेवारी 1922 रोजी प्रथमच मधुमेही रुग्णावर त्याचा वापर करण्यात आला। तो रुग्ण होता 14 वर्षाचा मुलगा लिनॉर्ट थॉम्सन, ज्याला प्रथमच इन्सुलिन उपचार म्हणून देण्यात आलं। मधुमेहामध्ये टाईप 1 आणि टाईप 2 असे 2 मुख्य प्रकार असतात। ज्या टाईप 1 मधुमेहामध्ये इन्सुलिनचा पूर्णपणे अभाव असतो, कारण त्यांचे स्वादुपिंड अजिबात इन्सुलिन तयार करत नाही, त्यामुळे उपचार म्हणून टाईप 1 मधुमेहांना इन्सुलिनचे इंजेक्शन देणं गरजेचं असतं। इन्सुलिनच्या शोधासाठी 1923 साली डॉक्टर फ्रेडरिक बॅटिंग आणि डॉक्टर जे जी आर मॅकलॉइट यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं। ह्युमन इन्सुलिन हे एक ई कोलाय विषाणूपासून बनवण्यात आले। 1978 साली सर्वात पहिलं ह्युमन इन्सुलिन बाजारात आलं। इन्सुलिन हे हार्मोन स्वादुपिंडातील अंत्यस्त्राविक ग्रंथीतून म्हणजेच बीटा पेशीतून तयार होतं आणि रक्तात ते सोडलं जातं। रक्तातील साखर नियंत्रण करण्याचे महत्त्वाचे काम ते बजावते। आता तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडला असेल की इन्सुलिन पोटामध्ये का टोचली जाते। इन्सुलिन टोचण्यासाठी पोट हे सर्वोत्तम ठिकाण आहे। याचे कारण असे की पोटाचा भाग सातत्याने इन्सुलिन शोषू शकतो। स्त्रियांमध्ये डायबेटीसचे म्हणजेच मधुमेहाचे प्रमाण जगात सर्वत्र खूपच वाढलेले असून दर 10 स्त्रियांमध्ये 1 असे आहे। याचे कारण बऱ्याच देशांमधील स्त्रिया योग्य शिक्षण, वेळीस करावयाच्या चाचण्या आणि उपचार यापासून वंचित आहे, त्यामुळे डायबेटीसचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त असल्याचं आढळते। डायबेटीस रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात। खाण्यापिण्यावर निर्बंधासह अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं। सोबतच इन्सुलिनचं इंजेक्शन किंवा शुगर कंट्रोल करणाऱ्या टॅबलेट्स रोज घ्याव्या लागतात, पण आता काळजी करण्याचं कारण नाही। डायबेटीस शस्त्रक्रियामुळे जास्त चिरफाट न करता केली जाणारी शस्त्रक्रिया आहे। या शस्त्रक्रियेमुळे इन्सुलिनला निर्माण होणारा अडथळा कमी होण्यास मदत होते। शस्त्रक्रियेनंतर शरीरातील इन्सुलिन नियंत्रणात राहते, ज्यामुळे खाल्ल्यानंतरही रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेनंतर 80% मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे। काही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर औषधाची गरजही भासलेली नाही। अभ्यासानुसार शस्त्रक्रियांच्या 10 वर्षानंतर 36% रुग्णांना शस्त्रक्रियेमुळे औषधाशिवाय साखरेच्या पातळीवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।